इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाची शैक्षणिक क्रांती अभियानास्पद असल्याचे गौरवोद्गार रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेखर शेठ देशमुख उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या केतगर तटकरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या 8 वर्ग खोल्यांचे उद्घाटन व विद्यालयातील प्रावीण्य मिळवलेले गुणवत्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवारी दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष शेखर शेठ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण प्रसारक मंडळाचे नवजीवन विद्यामंदिर तळाशेत इंदापूर या ठिकाणी उत्साहात संपन्न झालाय. होते माहितच नव्हते आधी, कारण आपल्या जिल्ह्यातली गुणवत्ता मिळवलेले विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले ते माहिती नव्हतं. सायन्सच्या केंद्रामध्ये या ठिकाणी साहेबांनी शुभेच्छा दिली. परीक्षेमध्ये 12वीच्या सायन्सच्या परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले त्याच्यावरती तुम्हाला मेडिकलला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं, पण तू युक्रेनला मात्र तुम्हाला ऍडमिशन मिळत असताना 55% तरी गुण मिळाले. तिथे काय नीटची परीक्षा नाही, 12वी सायन्सला जर काही 55% गुण मिळाले तर युक्रेनला तुम्हाला मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. रशियाच्या आणि युक्रेनच्या हल्ल्यामध्ये ज्या वेळेला लक्षामध्ये आलं की महाराष्ट्रातील देशातील खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांनी अडकले, त्या रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थ्यांची यादी माझ्याकडे आली. पेणमधल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी फोन केले, ज्या रात्री फोन आले त्याच रात्री तिथूनच मी दिल्लीला एक ताबडतोब पत्र लिहिलं परराष्ट्र मंत्र्यांना, परराष्ट्र सचिवांना. दुसऱ्या दिवशी मी स्वतः संपर्क आदरणीय पवारसाहेबांजवळ केला, परराष्ट्र सचिवांच्याजवळ केला, आणि तिसऱ्या दिवसापासून आपल्या जिल्ह्यातली मुलं हळूहळू कवी नगरचे रोमानेच्या बॉर्डरवरती जात होती, कधी आणखी कुठल्या बॉर्डरवरती जात होती. आजच मला पेठ शहरामध्ये आलेली एक मुलगी त्या ठिकाणी भेटायला आली, कारण माझा तिचा आणि माझ्या कार्यालयाचा सतत संपर्क होता की रोमानियाला आल्याच्यानंतर नेमकं काय करायचं, विमानात बसल्या